अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। देशेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन कोऑप सोसायटी लिमिटेड संस्थेच्या 31 डिसेंबर रोजी होणाऱ्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी मतदान केंद्र जाहीर करणे व हे मतदान केंद्र संस्थेचे मुख्यालय असलेल्या शेंदुर्णी येथेच व्हावे या मागणीचा अर्ज संजय गरुड यांच्या आचार्य विद्या विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांनी जामनेर येथे निवडणूक निर्णय अधिकारी यांना दिला आहे। येत्या 31 डिसेंबर रोजी शेंदुर्णी एज्युकेशन संस्थेच्या निवडणुकीचा धुरळ उडणार आहे। तब्बल 80 वर्षात प्रथमच शेंदुर्णी शिक्षण संस्थेत ही निवडणूक होणार असून कौटुंबिक राजकारणातून ही निवडणूक होणार असल्याचे बोलले जात आहे। त्यामुळे या निवडणुकीवर सर्वांचेच लक्ष लागलेले आहे। शेंदुर्णी एज्युकेशन संस्थेच्या 3 जागा बिनविरोध निवडून आल्या असून आता 31 डिसेंबर रोजी उर्वरित 7 जागांसाठीची मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। या निवडणुकीत पात्र उमेदवारांना 19 डिसेंबर रोजी निशाणी वाटप होऊन देखील अद्यापपर्यंत मतदानाचे ठिकाण मात्र जाहीर झाले नाही आणि त्यातच मतदान केंद्र हे शेंदुर्णी व्यतिरिक्त इतरत्र हलवण्यात येत असल्याचे देखील बोलले जात आहे। मतदान केंद्र इतरत्र हलवल्यास शेंदुर्णी एज्युकेशन संस्थेचे मयत वगळता 38 पैकी 23 मतदार हे शेंदुर्णी व शेंदुर्णी परिसरात असल्याने आणि त्यातीलच काही मतदार हे वयोवृद्ध असल्याने मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होईल, त्यासाठी मतदान केंद्र हे शेंदुर्णीमध्येच व्हावे याबाबतची मागणी आचार्य विद्या विकास पॅनलमार्फत करण्यात आली आहे। जामनेर तालुका हा शिक्षणाची पंढरी समजली जात असून यात राजकारण करून मुलांचे भवितव्य अंधारात जात असून या अगोदर देखील शैक्षणिक क्षेत्रात राजकारणामुळे जामनेर शहरातील न्यू इंग्लिश स्कूल, पहूर येथील आटिलेले हायस्कूल, अमळनेर व 40 गाव येथील शैक्षणिक संस्थान राजकारण झाल्याने तेथील वातावरण खराब झाले असल्याचे आचार्य विद्या विकास पॅनलचे उमेदवार संजय गरुड यावेळी म्हणाले। माघारीच्या वेळेस स्वतःचा उमेदवार पळून न्यायची वेळ सभासद आमचे 1 वर्षापूर्वी 2 वर्षापूर्वी 8 गावांमध्ये सभासद होतात, त्यांचे 4 दोन मतदान शेंदुर्णीच झालं। किती माहिती आहे, किती दाखले तू तुम्हाला कार्यक्षेत्र काय आपलं कार्यक्षेत्र जिल्हा पण हेड ऑफिस आलं का तुमच्याकडे अर्ज आला? त्यांचा अर्ज आला, आमचाही गेला ना आम्ही तिथे मध्ये निर्णय घेतील ना मार्गदर्शन बॉस म्हणून व्यवस्थित करा। इलेक्शन प्रशासक औ साहेब जो व्यक्ती आहे तो जबाबदार आहे। आम्ही तुमची मजबुरी समजू शकतो, मजबुरीचे पण इथे कायदेशीर हे करावं एवढी आमची इच्छा आहे। मजबुरी वगैरे असं काही 38 पैकी 25 मतदार जिंकले, 13 मतदार एक एक खेड्यावरच आहे। मी ते बोलले ना, मी तिथेच घेऊ म्हणे शेंदुर्णीला बोलले, स्पष्ट बोलले मग 4-5-6 किलोमीटरच्या आतमधले बाकीचे साहेब घेतो घेतो निर्णय तिथेच घेत आहे ना शेंदुर्णी मतदान केंद्र टिकले झाले सर बारी साहेबांच्या ऑफिसला कधी त्रास दिला नाही, आज बसणार आहे तिथे लोक आले तुम्ही बोला तुझं स्वागत आहे आमच्याकडे येत चला। अरे तू आला की दहा बरोबर सरकारला समजू शकतो काय अडचणी येत आतापासून मंत्री महोदयांचे फोन
आणि तुम्ही लिहिली आठकराची इसवली, दामदेवीची इसवली, शिक्षणाची पंढरी समजली जाणारी, नूतन महाराष्ट्र तोच घोळ, राष्ट्रीय विद्यालय तोच घोळ, आणि शिक्षण क्षेत्रात तरी राजकारण राहू नका बाबा. मा 80 वर्षात पहिल्यांदा इलेक्शन होतोय चौधरी साहेब, पहिल्यांदा मला सांगायचं गरज नाही. हा लिहिलेलं आहे तुम्ही, तुम्ही लिहिलेलं बातमी टाकली मस्त आली बातमी. ते फक्त ते घरात म्हणून त्या दिवसापर्यंत काही अडचणी असेल तो शेतुरी देतो मुख्यालयात. अरे शेतुरीच्या नावाने हेड ऑफिस रजिस्ट्रेशन आहे ना, आणि मतदारसंख्या तिथे, मतदारसंख्या तिथे दे सगळ्यात जास्त. 30 आणि बाकीचे आजूबाजूचे 4-5 किलोमीटर वरचे खेड्यावरचे आणि सगळे 80 वरचे, 80, 89, 92. माझे वडील स्वतः बायपास झाली आहे, स्पाईन ऑपरेशन झालं, आता कमरेवर पडले, त्यांचा त्रास आहे. मी पत्रकार आहे स्वतः, त्यांना कसं त्याचं जर जबाबदारी घेणार का तुम्ही बाहेर? अरे तुम्ही तुमचे अधिकार वापरा साहेब, कवर इत्यादीच्या दबावावर बारीक पडणारे पवार शक्ती बळी पडणार. फक्त बारे पगार करता काय तुमचा नैसर्गिक न्याय तत्वाने न्याय निवाडा करावा, तेच करायचं होतं. तुमची बाजू ऐकून घ्या ना, त्यांचा अर्ज आला असं उद्या काही अर्ज देतील ते जपान मध्ये बंधन ठेवा. जपान मध्ये ठेवणार आहे तुम्ही, जिथे एक सभासद गेलेला आमचा वाढलेला आहे तो. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.